नमस्कार मी दिपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे शिजलेल्या भातापासून झटपट अशी पौष्टिक खीर जर तुम्ही घाई गडबडीमध्ये असाल किंवा अचानक पाहुणे आले किंवा घरामध्ये खीर बनवायची तर झटपट तुम्ही ही शिजलेल्या भातापासून ही खीर बनवू शकता आपल्याकडे रेग्युलर घरामध्ये भात असतोच तर तुम्ही केव्हाही ऐन टायमाला हे असे शिजलेल्या भातापासून अशी पौष्टिक खीर बनू शकता चला तर बघूया आपण खिरीसाठी लागणारे साहित्य त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्ध लिटर हे गाईचं दूध आहे तुम्ही म्हशीचं पण दूध घेऊ शकता हे तापवलेलं आहे मी हे पुन्हा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण हे दूध उकळते तोपर्यंत इथं वाटीमध्ये घेतलेलं आहे मी एक वाटी शिजलेला भात आहे हा इंद्रायणी तांदळाचा आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ता तो तुम्ही घेऊ शकता तर इंद्रायणी तांदळाचा छान होतो तर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे यामध्ये मी घालणार आहे थोडंसं पाणी कारण भातची गट असतो त्यामुळे वाटण्यासाठी थोडं पाणी लागणार आहे छान आपलं वाटून तयार झालं आहे रवेदार बघा जास्त बारीक पण करायचं नाही तुम्ही बघू शकता छान आपलं रवेदार असं वाटून झालेलं आहे मिश्रण इकडे तोपर्यंत आपल्या दुधाला पण उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण हे वाटलेलं तांदळाचं मिश्रण यामध्ये घालणार आहे अगदी झटपट होणारी ही खीर आहे तुम्ही ऐन टायमाला घाई गरबटीत दहा मिनटात बनवू शकता ही खीर तर आपण हे तांदळाचं वाटलेलं मिश्रण सर्व यामध्ये टाकणार आहोत छान आपण यामध्ये ते मिक्स करून देणार आहोत बघा मी सर्व वाटलेलं मिश्रण यामध्ये टाकलेलं आहे दुधात आणि व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे आता आपण हे मीडियम गॅसवर पाच एक मिनटं शिजून देणार आहे कारण आपले तांदूळ शिजलेले आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये टाकणार आहे मी डेसिकेट कोकोनट दोन चम्मच जर हे नसेल तर तुम्ही आपलं घरातलं खोबरं सुकं ते किसून पण टाकू शकता किंवा ओला असेल तर ता ते टाकलं तरी चालेल तुम्ही कुठलं बी टाकू शकता आवडीनुसार आणि नाही टाकलं तरी चालेल ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान किती घट्टसर आपली हो अवघी चार ते पाचच मिनटात आपली खीर झटपट तयार झालेली आहे आता यामध्ये घालणार आहे साखर ही तुमच्या आवडीनुसार आहे मी अर्धी वाटी घेतलेली आहे तर तुम्हाला गोड आवडत असेल किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही त्या आवडीनुसार घालू शकता छान साखर तांदूळ आणि आपलं दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे छान घट्टसर अशी आपली खीर झालेली आहे तर आता खिरीमध्ये आपण टाकणार आहे ड्रायफ्रूट्स तर त्या ड्रायफ्रुट्सला आपण देणार आहे फोडणी त्यासाठी मिठं घेतले आहे एक तडका पळी त्यामध्ये टाकणार आहे दोन चम्मच तूप हे तूप पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तूप गरम झाले की आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे मग आपले तूप पण गरम झालेले आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे बदाम एक चमचा बारीक तुकडे केलेले आहे काजू एक चमचा थोडेसे पिस्ता टाकणार आहे चार पाच मी बारीक केलेले आहे चारोळी पण आहे एक चमचा ते व्यवस्थित आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहे ड्रायफ्रूटला फोडणी दिल्यामुळे आपल्या खिरीला खूप छान चव येते यावर टाकणार आहे मनुखे एक ते दीड चमचा हे तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता जास्त आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता किंवा कमी टाकू शकता छान आपले ड्रायफ्रूट्स परतलेले आहे खीर पण आपली मस्त घट्ट शिजलेली आहे त्यामध्ये आता आपण हे टाकणार आहोत बघा किती सुंदर दिसते आपली खीर खायला पण ती तेवढी सुंदर झालेली आहे अगदी झटपट होणारी ही खीर आहे तुम्ही घाई गरबडीमध्ये अशी खीर बनवू शकता आणि तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असेल त्या तांदळाची तुम्ही करू शकता त्यामध्ये टाकणार आहे एक चमचा वेलची पूड ती पण यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून देणार आहे बघा छान घट्टसर आपली अशी खीर तयार झालेली आहे झटपट तुम्ही गाय गरबडीमध्ये अशी खीर बनू शकता आणि आपण नेहमी घरामध्ये भात शिजवतोस तर पटकन केव्हाही खाऊ वाटली तरी आपण अशी खीर झटपट बनवू शकतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल खूप झटपट बनणारी आहे आवडली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि मजेत खात राहा